बातमी एका शौर्याची. एक तरुणी अचानक चाकू घेऊन घरात शिरते, पैसे दागिन्यांची मागणी करते. त्यावेळी घरात तिचा सामना करण्यासाठी दोघीच जणी होत्या. पाहूया ही तरुणी कशी जेरबंद झाली येते. नागपूरच्या दिघोरी परिसरातील गाडगेबाबा नगरमध्ये राहणारे हे घोडमारे कुटुंबीय. तारीख 31 ऑक्टोबर, वेळ 2:30. वृषाली यांचा मुलगा हर्षकुमार नुकताच शाळेतून घरी आला होता आणि जेवण आटोपून जेवणाचं ताट ठेवण्यासाठी घराच्या मागच्या भागात गेला. तिथे त्याला एक महिला तोंडाला कापड बांधून हातात चाकू घेतलेली दिसली. लगेचच ती तरुणी घरात शिरली आणि वृषाली यांच्या गळ्यावर चाकू लावत तिनं पैसे आणि दागिन्यांची मागणी केली. पण वृषाली यांनी प्रसंगावधान दाखवलं, घरात CCTV लावलेत असं वृषालीनं सांगताच ती तरुणी घाबरली. त्याचा फायदा घेत वृषाली यांनी तरुणीच्या चाकू असलेल्या हातावर वार केला. भाडेकरू मंगलाही त्यांच्या मदतीला धावून आल्या. तिला म्हटलं, मी तुला पैसे आणि सोनं देते, म्हटलं असं हात पण लावला गळ्याला, पण म्हटलं तू पूर्णपणे कॅमेरामध्ये आलेली आहे म्हटलं. तर ती एकदम अशी विचलित झाली. ती जशी विचलित झाली तशी मी तिचा असं उठलं, असं हात पकडले, असे हात पकडले तर सोडलेच नाही. मी हात पकडल्यामुळे ताईंनाही असं वाटलं का यांनी सुद्धा हात पकडले आणि आमच्या खूप झटापटी झाल्या. मग आणि इथून ओढत ओढत तिने आम्हाला इथपर्यंत आणलं. मला काय झालं होतं मला हेच नाही समजलं. म्हणजे मी कधी कल्पनाच नाही केली का आपल्या घरी कोणी चोर येऊ शकते आणि ते इकडून येऊ शकते नाही असं कधी होईल. म्हणजे एकदम म्हणजे काय झालं मला हेच नाही सुचलं. आणि फक्त म्हणजे तिचे हात दिसले ते हातच पकडले मी. म्हणजे हात पकडण्याची खूप मोठी हिंमत केली. आम्हाला मदती वगैरे काहीच नाही वाटलं. ही कशी काय आली ह्याच गोष्टीचा आम्हाला भास होत होतो. दुपट्टा बांधून होती, चष्मा लावून होती, चाकू होता तिच्या हातामध्ये. तेवढ्यात वृषाली यांचा मुलगा हर्षनं घराबाहेर जाऊन शेजाऱ्यांना गोळा केलं आणि सगळ्यांनी मिळून या तरुणीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मी ताट ठेवून मग असं फिरून जातो म्हटलं तर मी जात होतो, पण मी त्या जास्वंदाच्या झाडावर थांबलो. अजून तिथे मला त्या कर्ववर ते दिसली तर मला वाटलं ते वरची ताई वगैरे असन की माझी मजाक वगैरे करत असन. पण नंतर तिच्या हातात चाकू दिसला. चाकू दिसला तरी मी थोडंसं थांबलो. नंतर तिने एक स्टेप समोर घेतली आणि मी थोडं मागे पडलो. मग ते जेव्हा धावली तेव्हा मी पण धावलो. सुमारे 2 वर्षांपूर्वी वृषाली यांच्या घरी आरोपी तृप्तीची मावशी भाड्यानं राहत होती, त्यामुळे वृषालीच्या घराची संपूर्ण माहिती तृप्तीला होती. वृषाली आणि मंगला यांच्या धाडसामुळे तृप्ती आता तुरुंगाची हवा खातीये. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर.